नमस्कार। मागील लेक्चरला आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय पत्रकारिता कशी होती, या पत्रकारितेने सामाजिक विषमता, त्याचबरोबर लोकशिक्षणाचं काम कशा पद्धतीने केलेलं होतं, स्वातंत्र्य चळवळीला ज्या वृत्तपत्रांनी, साप्ताहिकांनी, दैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलेलं होतं, या सर्व बाबींचा आपण मागील लेक्चरला आढावा घेतलेला होता। आजच्या लेक्चरला आपण स्वातंत्र्योत्तर काळातील भारतामधील राजकीय पत्रकारिता कशी होती या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला जो काही भारत देश आहे, हा देश एक मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून नावारूपाला आलेलं होतं। साहजिकच त्यामुळे सर्व प्रकारच्या निवडणुका या सुरू झाल्या, म्हणजे लोकसभेची, विधानसभेची, स्थानिक राजकारणाच्या, सहकार क्षेत्राच्या निवडणुका सुरू झाल्या। निवडणूक म्हटलं की राजसत्तेसाठी राजकीय पक्ष हे स्थापन झाले, पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यामुळे माध्यमांची मोठ्या प्रमाणावरती गरज ही पडू लागली होती। त्यामुळे राजकीय पत्रकारितेला एक अधिक बहर किंवा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं होतं। प्रत्येक वृत्तपत्रामध्ये राजकीय बातम्या देणारा एक पत्रकार, एक संपादक, एक वेगवेगळी पदे तयार झालेली होती। 1947 दरम्यान यापूर्वीची काही वृत्तपत्रे होती तिला सुद्धा अधिक महत्त्व प्राप्त झालं। स्वातंत्र्यानंतर या वृत्तपत्रांना, संपादकांना खऱ्या अर्थाने एक मोकळा श्वास घेता येऊ लागला, कारण ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांचं वेगवेगळे कायदे करून एक वर्चस्व प्रस्थापित झालेलं होतं। ब्रिटिशांनी वेगवेगळे कायदे करून, ब्रिटिश पार्लमेंटने कायदे करून वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती एक गदा आणलेली होती, परंतु स्वातंत्र्यानंतर मीडियाला किंवा वृत्तपत्रांना किंवा पत्रकारितेला अधिक मुबलक प्रमाणामध्ये स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि एक मोकळा श्वास ते या निमित्ताने घेऊ लागले। यामध्ये व्यावसायिकतेमुळे राजकीय बातम्यांवरती काय परिणाम झालेला आहे, स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांचं एक ध्येय बनलं, बहुतेक वृत्तपत्रांमध्ये एक व्यावसायिकता आली होती, आपला अंक अधिकाधिक सुबक व्हावा, आपली मांडणी जी आहे ती अधिक चांगली व्हावी यासाठी छपाईचे आधुनिक यंत्र घेण्याची स्पर्धा जो सुरू झालेली होती। वेब ऑफसेट सारख्या मशीनरी वृत्तपत्रांच्या ऑफिसमध्ये दाखल झाल्या, साहजिकच वृत्तपत्र चालवणे हे मोठे भांडवलदारांचे काम सुरू झालेलं होतं। त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार, मेंटेनन्सचा खर्च, कागदाचा खर्च, वितरणासाठी लागणारी यंत्रणा, यामुळे या वृत्तपत्रांची एक आर्थिक गरज होती, ती गरज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती। त्यामुळे जाहिराती मिळाव्या यासाठी अंकांचे वितरण वाढवण्याची स्पर्धा सुरू झाली होती। त्याचाच परिणाम सर्वच वृत्तपत्रे ही व्यावसायिक झाली, जाहिरात वितरण संपादकीय विभाग तयार होऊन प्रत्येकाला टार्गेट दिलं गेलं, त्यामुळे हे व्यवसाय हेच वृत्तपत्रांचे लक्ष होऊ लागले। असे असले तरी स्वातंत्र्याच्या प्रारंभीचा काळ हा संपादकांसाठी महत्त्वाचा असायचा, संपादक हाच त्या वृत्तपत्रांचा आत्मा असायचा। 1980 नंतर मात्र जाहिरात व्यवस्थापकाचे वृत्तपत्रांवरती वर्चस्व होऊ लागले। वृत्तपत्रांमध्ये व्यावसायिकता आल्यामुळे राजकीय जाहिराती घेऊन त्यातून आर्थिक प्राप्ती करण्यावरती या वृत्तपत्रांचा भर झाला। त्याचा परिणाम राजकीय बातम्या जास्त घेण्यावर झाला, राजकीय बातम्या प्रसिद्ध करून या नेत्यांच्या जाहिराती छापण्यास सुरुवात झाली। हे स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रे स्वतंत्र झालेली होती, त्यामध्ये एक व्यावसायिक स्वरूपही त्यांना ते आलेलं होतं। कारण का की नवनवीन यंत्रांचा शोध लागला, आकर्षक आपलं वृत्तपत्र आकर्षक करण्यावरती प्रत्येक वृत्तपत्र भर देऊ लागलं, त्यातून त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा पगार, इतर सर्व खर्च
यासाठी जाहिराती घेण्यावरती त्यांनी भर दिल्याचा दिसून येतो। त्यामुळे राजकारणावरती अधिकाधिक बातम्या देण्यावरती त्यांचा विशेष भर असत। त्यामुळे स्वतंत्र पदेच तयार झाली। राजकीय बातमीदार देणारे राजकीय पत्रकार असतील, राजकीय संपादक असतील, यांच्या माध्यमातून या राजकीय बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जाऊ लागल्या आणि त्यातून त्यांची जी काही आर्थिक गरज होती ती सुद्धा एक भागवली गेली। त्यानंतर स्वातंत्र्यानंतर ह्या वृत्तपत्रांचं राजकीय धोरण काय होतं हे आपण बघणार आहोत। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वृत्तपत्रांच्या राजकीय धोरणामध्ये बदल झालेले होते। स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या दैनिकांनी नव्याने व्यवसाय वृद्धी सुरू केलेली होती। स्वातंत्र्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळी वृत्तपत्रे सुरू झाली। त्यामध्ये हिंदीतील हिंदुस्तान, नवभारत टाइम्स, विश्वमित्र ही वृत्तपत्रे आघाडीवर आहेत। आसाममध्ये जुगवेरी, जनशक्ती, सुरमा ही वृत्तपत्रे प्रसिद्ध आहेत। राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये ती जी काही मते आहेत राजकीय घडामोडींसंदर्भात ती ते स्पष्टपणे मांडत असतात। देशभरामध्ये काही वृत्तपत्रे हे विक्रीच्या किंवा खपाच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहेत। त्यामध्ये आघाडीवर असलेले इंग्लिशमधून प्रसिद्ध होणारे दैनिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, डेक्कन क्रॉनिकल, हिंदुस्तान टाइम्स, इकॉनॉमिक टाइम्स, द टेलीग्राफ, द न्यू इंडियन एक्सप्रेस, डेक्कन हेराल्ड, द स्टेट्समन, द हिंदू बिझनेस लाईन, बिझनेस स्टँडर्ड ही जी काही वृत्तपत्रे आहेत ही जास्त विक्री होणारी वृत्तपत्रे आहेत। त्याचबरोबर हिंदीमधून दैनिक जागरण, अमर उजाला, दैनिक भास्कर, हिंदुस्तान, पंजाब केसरी ही जी काही हिंदी भाषेतील वृत्तपत्रे आहेत ही आजच्या काळामध्ये विक्रीच्या बाबतीमध्ये, त्याचा स्टँडर्ड मेंटेन करण्याच्या बाबतीमध्ये आघाडीवर राहिलेली आहे। मल्याळी भाषेमधील काही वृत्तपत्रे आहेत अलीकडच्या काळामध्ये ती मलयाला मनोरमा, मातृभूमी, त्याचबरोबर बंगाली भाषेमधील आनंद बाजार पत्रिका, तेलुगू भाषेतील इनाडू, तामिळ भाषेतील दिनकरन, गुजराती भाषेमधील दिव्य भास्कर, कन्नडमधील प्रजावाणी व उदयवाणी ही दैनिके आजच्या काळामध्ये प्रसिद्ध आहे। मराठी भाषेचा जर विचार केला आपण, मराठीमधून स्वातंत्र्यानंतरची जी काही वृत्तपत्रे आहे आघाडीवर असलेली वृत्तपत्रे, यामध्ये सकाळ आहे, लोकमत, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स, देशोन्नती, सामना, दिव्य मराठी, दैनिक जागरण, तरुण भारत, देशदूत, नवाकाळ, पुण्यनगरी, प्रहार, नवशक्ती, एकमत, झुंजार नेता, आनंद नगरी इत्यादी वृत्तपत्रे ही जी काही ती लोकप्रिय वृत्तपत्रे म्हणून ती ओळखली जाते। 20व्या शतकामध्ये एक वाचक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, कारण शाळा महाविद्यालयांची स्थापना झाली, साक्षरतेचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं, त्यामुळे लोकांना वाचनाची आवड ही वाढू लागली, त्यामुळे वाचक वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावरती या वृत्तपत्रांना मिळाला आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यानुसार सुद्धा अनेक वृत्तपत्रे सुरू झालेली आहेत। बऱ्याच वेळेस ते निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा यात येतात, नंतरच्या काळात ते बंदही होतात। तर अशा पद्धतीने हे स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये हे वृत्तपत्रांचं स्वरूप कसं आहे किंवा कोणकोणती वृत्तपत्रे सुरू आहेत याचा आपण आढावा घेतला। यानंतर राजकारण आणि इतर दैनिके यामध्ये राजकीय पत्रकारितेमध्ये सरकारनामा म्हणूनही त्याची एक ओळख आहे। यामध्ये सकाळ जे काही आहे, सकाळ वृत्तपत्र हे एक राजकीय बातम्यांसाठी त्यामध्ये स्वतंत्र पान असतं। रविवारच्या सप्तरंग पुरवणीमध्ये सुद्धा विविध राजकीय विषयांवरील विश्लेषण एक खास वाचनीय ठरत असतं।
राजकीय पत्रकारिता करताना सकाळने कोणत्याही राजकीय पक्षाचे मुखपत्र होऊ दिले नाही. एका पक्षाची बातमी त्यांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्याजवळच किंवा दुसऱ्या पानावरती दुसऱ्या पक्षाची किंवा प्रतिस्पर्ध्यांची बातमीसुद्धा ते आवर्जून देत असायचे. त्यानंतर लोकमत आहे, लोकमत सुद्धा वृत्तपत्र 1971 मध्ये सुरू झाले. जवाहरलाल दारडा यांनी हे सुरू केलेलं आहे. हे अल्पावधीमध्येच महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय आणि अग्रगण्य स्वरूपाचं असं दैनिक म्हणून त्याची ओळख आहे. शिवसेना या पक्षाने सामना हे मुखपत्र सुरू केलेलं होतं. ते आजही तितक्याच लोकप्रिय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये वाचक वर्ग आहे. 1989 मध्ये या सामनाचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे या सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून काम करतात. त्यानंतर काही राजकीय नेते जे आहेत, या राजकीय नेत्यांचे सुद्धा काही दैनिके आहेत. म्हणजे प्रहार हे जे काही दैनिक आहेत, हे महाराष्ट्रातील राजकीय नेते श्री नारायण राणे यांचे हे दैनिक आहे. 2008 पासून हे सुरू आहे. त्यानंतर वृत्तवाहिन्यांमधून सुद्धा राजकीय बातम्या ह्या येत असतात. यामध्ये 1972 मध्ये मुंबईच्या दूरदर्शन केंद्रातून मराठी प्रसारण करण्यात आले. प्रारंभी काही तासच याचे प्रसारण होत होते. 1984 मध्ये दूरदर्शन ही 24 तास सुरू राहू लागली. ETV मराठी ही जी काही वाहिनी आहे तिची सुरुवात 2000 मध्ये हैदराबाद येथील रामोजी राव यांच्या TV नेटवर्कने सुरू केली. नंतर तिचे नामकरण कलर्स मराठी असे झाले. 2007 मध्ये मी मराठी ही वाहिनी मुंबईतील श्री अधिकारी ब्रदर्स यांनी सुरू केली. जून 2007 मध्ये स्टार इंडियाने स्टार माझा या नावाने वृत्तवाहिनी सुरू केली. 1 जून 2012 रोजी या वाहिनीचे नाव ABP माझा असे बदलण्यात आले. टेलिव्हिजन 18 आणि लोकमत या दोन कंपन्यांनी मिळून IBN लोकमत ही दूरचित्रवाणी सुरू केली. 2008 मध्ये ही सुरू केली. तर या वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा वारंवार राजकीय बातम्या ह्या दिल्या जात असतात. यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही मराठी या वृत्तवाहिनी आहे त्यांच्यामधून सुद्धा राजकीय पत्रकारिता केली जाते. त्यामध्ये लाईव्ह चर्चा होते, मुलाखती होतात, थेट भेटी होतात, थेट भेट अशा स्वरूपाची या चर्चा होत असतात. या राजकीय बातम्या या वारंवार त्यामध्ये दिल्या जात असतात. काही वृत्तवाहिन्या तर 1-1 मिनिटाला एक बातमी अशा पद्धतीने या बातम्या देऊन या वाचक वर्गांना खिळून ठेवण्याचा प्रयत्न या करत असतात. त्यानंतर काही हिंदी आणि इंग्लिश वृत्तवाहिन्या आहेत त्या सुद्धा राजकीय बातम्या ह्या देत असतात. त्यामध्ये NDTV असेल, G24, NDTV, ABP न्यूज, India TV, India Today, एक CN न्यूज, NDTV इंडिया, टाइम्स नाऊ, जी न्यूज, DD न्यूज, ही जे काही वाहिन्या आहेत या वाहिन्यांच्या माध्यमातून राजकारणावरती नेहमी सतत चर्चा आणि राजकीय बातम्या ह्या दिल्या जात असतात. तर अशा पद्धतीने आपण स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये राजकीय पत्रकारिता कशी उदयाला आली, पत्रकारितेबरोबरच ज्या काही वृत्तवाहिन्या आहेत या वृत्तवाहिन्या सुद्धा कशा भरभराटीला आल्या, तर या संदर्भातही आपण सविस्तर आढावा घेतला. धन्यवाद.